वास्तविक जीवनात समीकरणे लागू करणे आज आपण वास्तविक जीवनात समीकरणाच्या वापराशी संबंधित गैरसमज म्हणजेच मिसकन्सेप्शन रिलेटेड टू ऍप्लिकेशन ऑफ इक्वेशन्स इन रिअल लाईफ पाहू आतापर्यंत आपण आपल्या रोजच्या जीवनात समीकरणे बनवणे आणि त्यांचा उपयोग करणे शिकलो आहोत आणि ते उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेतले आहे या आता या समीकरणांशी संबंधित काही खोट्या धारणा पाहू आपण बहुतेकदा कोणतेही समीकरण पाहतो आणि बहुतेकडे जेव्हा की एक समीकरण एल एच एस आणि आर एच एस मध्ये संबंध बनविते दिलेले समीकरण काळजीपूर्वक पहा दोन एक्स अधिक एकोणीस बरोबर पंचवीस दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते पाहूया आपण समीकरण प्रश्न उत्तरात विभागू शकत नाही म्हणजेच पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय आपल्याला असेही आढळले की समान चिन्हाच्या डावीकडे एलएचएस आणि उजवीकडे आरएचएस असतो परंतु दोन एक्स अधिक एकोणीस हे आर एच एस म्हणून वर्णन केले आहे आणि पंचवीस्या पर्यायात एल एच एस आहे म्हणजेच दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय दुसऱ्या पर्यायात आपण वाचले की एल एच एस चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे आणि एल एच एस उजव्या बाजूला आहे या समीकरणात दोन एक्स अधिक एकोणीस डाव्या बाजूला म्हणजेच एल एच एस आहे आणि पंचवीस उजव्या बाजूला म्हणजे आर एच एस आहे म्हणजेच तिसरा पर्याय योग्य आहे चौथा पर्याय आपल्याला माहीत आहे की तिसरा पर्याय बरोबर आहे याचा अर्थ असा आहे की चौथा पर्याय चुकीचा आहे समीकरणातील पदे स्थानांतरित करताना मुले बहुदा भागाकार आणि गुणाकार करताना चूक करतात चला एक उदाहरण पाहूया विजय वडिलांच्या वयाच्या निम्म्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे जर विजयचे वय चौदा असेल तर आपण मला सांगू शकता का त्याचे वडील किती वर्षाचे असतील आपण हे समीकरणाच्या स्वरूपात दर्शवू शकता का समजा विजयच्या वडिलांचे वय ए वर्ष आहे तर आपले समीकरण विजयच्या वडिलांचे वय भागिले दोन वजा सात बरोबर विजयचे वय असेल म्हणजेच ए भागिले दोन वजा सात बरोबर चौदा विजयच्या वडिलांचे वय शोधण्यासाठी हे समीकरण सोडवायला हवे ह्यामध्ये आपल्याला केवळ एल एच एस मधील ए पदाची आवश्यकता आहे म्हणून आपण आर एच एस मध्ये वजा सात स्थापन करू जे चौदा आर एच एस मध्ये जमा केले जाईल जे आपल्याला ए भागिले दोन बरोबर एकवीस देईल हे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला फक्त एल एच मध्ये ए आवश्यक आहे आता एल एच मध्ये दोन ए भागाकार करीत आहे कधी कधी समीकरणे सोडवताना मुले आर एच एस ला दोन ने भागतात जेणेकरून त्यांना ए बरोबर एकवीस भागिले दोन मिळेल जे चुकीचे आहे जर एल एच मध्ये दोन एला भागत असेल तर चे मूल्य शोधण्यासाठी आरएच मध्ये ने गुणाकार होईल म्हणजे ए बरोबर एकवीस गुणिले दोन ए बरोबर बेचाळीस आपले उत्तर बेचाळीस आहे त्यामुळे विजयचे वडील बेचाळीस वर्षांचे असतील आज आपण पाहिले वास्तविक जीवनामध्ये समीकरणाच्या वापराशी संबंधित चुकीच्या धारणा आशा आहे की हा धडा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल धन्यवाद